केंद्र सरकारनं मणिपूरच्या राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मणिपूरमध्ये शांतता समिती स्थापन केली आहे या समितीत मुख्यमंत्री राज्य सरकारमधले काही मंत्री खासदार आमदार आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे या समितीमध्ये माजी सनदी अधिकारी शिक्षणतज्ञ साहित्यिक कलाकार सामाजिक कार्यकर्ते आणि विविध समुदायाच्या गटांच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे राज्यातील विविध समुदायातील गटांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची प्रक्रिया सुलभ करणं हे या समितीचं कार्य असेल समितीनं सामाजिक एकात्मता परस्पर सामंजस्य बळकट केलं पाहिजे आणि विविध वांशिक गटांमध्ये सौहार्दपूर्ण संवाद सुलभ करणं अपेक्षित आहे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी एकोणतीस मे ते एक जून दोन हजार तेवीस या कालावधीत मणिपूर राज्याचा दौरा केला होता त्यावेळी परिस्थितीचा आढावा घेऊन शांतता समिती स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली होती मणिपूरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचार प्रकरणी तपास करत असलेल्या सीबीआयनं काल सहा गुन्हे दाखल केले या हिंसाचाराप्रकरणी सखोल तपास करण्यासाठी आणि घटनेमागील गुन्हेगारी कटाचा शोध घेण्यासाठी सीबीआयनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे